टीम शोधो, गुड गेम शोधो, क्वालिटी क्रिकेट. षटक क्रमांक पहिला गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज गणेश या एनफील्डला क्रॅक करून दाखवा. अलॉंग द कार्पेट जर या एनफील्ड मधून तुम्ही फटका काढला तर तुम्ही ग्रेट बॅट्समन आहात. या इनफील्ड मधून फटका काढणं अलॉंग द कार्पेट भरपूर कठीण. ड्राईव्ह करा, करा आता ड्राईव्ह. हा बॉल हॅमर्ड स्मॅश करायचा होता खऱ्या अर्थानं. अपील झाले, आपण नाव दिलं होतं मोक्स इलेव्हन कॅफेनगर टीमला ऑस्ट्रेलिया, पण ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत. बॅट कुठे बॉल कुठे आणि अपील झाले जोरात. बॅट आणि बॉलचा जवळपास कुठेच संपर्क येत नाहीये आणि अपील लाऊड. गणेश पुन्हा एकदा दुसरा चेंडू, दरम्यानचा हा बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि जेल ड्रॉप. संधी झाली होती, गोलंदाजाने संधी निर्माण करून दिली होती. एक्झॅक्ट जिथे क्षेत्ररक्षक आहे तिथेच चेडू हातात कॅच होती. सहज आणि सोपा जेल होता, जेल ड्रॉप. आणि आता प्रमोशन केलं, आता मिडविकेट वरून लॉंग ऑनला आणलं जात आहे. शिवाजी दादा बायसिकल वरून आनंद घेतात. गतवर्षी बायसिकलचे मानकरी ठरले होते पण त्यांनी सॅक्रिफाईस केली होती. त्यांनी सांगितलं होते की एखाद्या यंग खेळाडूला तुम्ही ती द्या जेणेकरून त्याचा कॉन्फिडेंट वाढेल. प्रबळ दावेदार होते गतवर्षी इनफील्ड मधून खेळण्याचा प्रयत्न. मी म्हटलं होतं हे चक्र या इनफील्डला भेदा आणि जगातले ग्रेट बॅट्समन वा. भरपूर कठीण, भरपूर कठीण. बंटी इथे फक्त खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर जेवणाचा आनंद, नाश्त्याचा आनंद घेण्यासाठी आलेत, बाकी काही नाही. फक्त आणि फक्त एन्जॉय करण्यासाठी, कारण डीजे तर ऑपरेट आमचे निर्भय आणि दिलदास दादा करता. इथे देखील फटका भरपूर चांगला होता. इनफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक इतके आहेत, एकाने सोडला तर दुसऱ्याने पकडणं, इथे मात्र प्रत्येक वेळी ते चित्र. निशांत कोणाला विचारून गेलात आतमध्ये? बघा अंपायरला पहिले विचारा तुम्ही आणि नंतरच आतमध्ये जा प्लीज. बघा निशांत पुन्हा गेले तर नेक्स्ट मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना 7 चेंडू टाकावे लागतील एका षटकामध्ये. बोलत यार स्लोअर वन, चेंज ऑफ द बेस, गती परिवर्तन. इनफील्ड क्लिअर केली तर आउटफील्ड फास्ट आणि बॉल जातो ती बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. या सत्रातला पहिला चार. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फुलली, बहरली, पुढे सरकली, येऊन पोहोचली आठवरती. 8 ऑन ऑफ स्कोकार्ड, 8 डावा धावफलकावरती. बोलत यार पुन्हा एकदा बोलिंग मार्कवरती गणेश. इनफील्डच्या वरून जर तुम्हाला फटका खेळायचा ना तर जागा बनवून खेळणं भरपूर गरजेचं आहे. इनसाइड आउट जेव्हा तुम्ही खेळत असता बॅटच्या रिदम मध्ये बॉल येणं गरजेचं असतं. पहिल्या षटकाची समाप्ती 8 डावा धावफलकावरती. इनफील्ड मधून जर डाऊन द ग्राउंड लॉंग द कार्पेट फटका खेळण्याचा तुम्ही प्रयत्न कराल तर थोडस मुश्किल आहे. जर तुम्हाला इनफील्ड क्रॅक करायची आहे तर हवाई मार्ग, हवेवरून तुम्ही इनफील्डच्या बाहेर फटका एक्झिक्यूट करा. गॅप मध्ये 4 धावा नक्कीच मिळतील पण अलॉंग द कार्पेट थोडं मुश्किल, कठीण आहे. पहिल्या षटकाची समाप्ती 8 डबा धावफलकावरती. बिनबाद असा धावफलक बॅटिंग करत असताना स्वर्गीय सुरेंद्र दादा 11 या संघाचं. चला प्लीज स्पीडअप करायसाठी ओमकार ईश्वर 11.
नामदेव पाटील अँड टीम प्लीज थोडं स्पीडअप करायचं आहे कारण वेळेचा अभाव आहे आपल्याकडे. आज आपल्याला भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत त्यामुळे विनंती असेल थोडं स्पीडअप करायचं प्लीज. सावकाश सांभाळून, लहान मुलं समोर बसलेत एकमेकांच्या अगदी अंगावर पडतात. सावकाश जरा सांभाळून, आपल्याच मॅचेस आहेत, गावची लीग आहे आपली. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 फॉर द लॉस ऑफ 0 ऑफ 1. बघा ओंकारेश्वर 11 शेवटचा आणि ऑफिशियल कॉल आहे तुम्हाला ऑर्गनायझर्स कडून, नाहीतर तुमच्या टीमला 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल. प्लीज प्रवीण बाबर, बघा ही नाव तुमचे मित्र आमच्यापर्यंत पोहोचवतात. सो प्लीज, आमचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप इथे नाही. दरम्यान धावजीच्या स्वरूपात फलंदाज बाद लागणारा पहिला धक्का. बॅटिंग करत असताना टीम स्वर्गीय सुरेंद्र दादा 11-8 वरती. बाटला स्पर्श आणि ओंकारेश्वर 11 संघामध्ये हर्ष लागणारा धक्का दुसरा. बॅटिंग करताना टीम स्वर्गीय सुरेंद्र दादा 11-8 वरती. सॉंग तुम्ही पोहोचवतात प्रेक्षक वर्गाला, आनंदित करतात. रंगपंचमी उद्या, रंग लावणाऱ्यांपासून कमी आणि बदलणाऱ्यांपासून जास्त सावध राहा, कारण रंग लावलेला काढता येतो आणि त्यांना थांबवू देखील शकतो, पण रंग बदलणाऱ्या लोकांपासून थोडं सावध, कारण त्यांना थांबवणं आणि त्यांना वाचणं थोडंसं कठीण आहे. त्यामुळे रंग लावणाऱ्यांपासून नाही तर बदलणाऱ्यांपासून आजच्या परिस्थितीमध्ये सावध राहणं गरजेचं आहे. रंगपंचमी एन्जॉय जरूर करा उद्या सर्वांना ऍडव्हान्स मध्ये. हॅपी रंगपंचमी आणि होळीच्या शुभेच्छा तर आम्ही दिला. सकाळच्या सत्रामध्ये इनफुटच्या वर फटका चांगला पंच केला, बॉलला बॅकफुटला आले, नजर शेवटच्या क्षणापर्यंत आणि त्यानंतर शॉर्ट सिलेक्शन, बॉल चला बॅकवर्ड पॉइंट, सीमा पार. डीपीएलचा हा ब्रँडेड चौकार. गोलंदाज तयार, दरम्यानचा बॉल इनफील्डच्या वर फटका चांगला, मिड विकेट क्लिअर केला आणि बॉल मात्र चला डीप, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द रो, चौकार. आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फुलते, बहरते, पुढे सरकते, पोहोचते 16 या आकड्यावरती. बघा निर्भय, आपण थोडं लक्ष द्यायचं, बॉल पडला वाईट आला. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न टेनिस क्रिकेट, स्लॉग स्वीप कमी पॅडल स्वीप जास्त. स्लॉग स्वीप लेदरबॉल क्रिकेटमध्ये तुम्ही पाहाल स्लॉग स्वीपचा फटका भरपूर चांगला. सूर्यकुमार यादव खेळतात आणि मुंबई इंडियन्सने त्यांना रिटर्न देखील केलाय. चांगले खेळाडू आहेत सूर्यकुमार यादव, त्यानंतर ईशान किशन मुंबई इंडियन्सच्या ताफ्यामध्ये मिनी एबीडी देखील जॉईन झाले. त्यांनी दरम्यान इनफील्डच्या वरून फटका सजवलाय, मिड विकेट सीमा पार, धावा मिळतील 4 आणि यंदाचा हा देखणा फटका डीपीएलचा हा ब्रँडेड चौकार.
21 ऑन स्कोकात कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाण्याच्या बॉटल वगैरे फेकल्या जातात. सांभाळून सोनू दादा, दोन षटकांची समाप्ती झाली, 21 धाव धावफल का होती, 21. डीपीएल डीपीएल मध्ये काय घडू शकत. एकवीस आहे, चला स्पीडअप करायचं. ओंकारेश्वर इलेव्हन संघ बघा, भरपूर वेळ अतिरिक्त खर्च होतो क्षेत्ररक्षण सजवण्यामध्येच. संजू आहे गोलंदाजी मार्क वरती, कॉम्बॉक्स सेंड करून संजू आलात. बॉलत यार संजू, पहिला बॉल भरपूर खराब. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव इथे मात्र चोरली गेलेली आहे. मंदार मैदानाच्या आतमध्ये, व्हाइट प्लस वन, दोन धावा टीम टोटल मध्ये केल्या जातील ऍड. धावसंख्या सरकेल पुढे 23. दोन टप्पा जर बॉल हाताळला गोलंदाज संजूने तर सागर दादा कडून 100 रुपयाचा कॅश प्राइस. हाफ ट्रॅकर पीके लाईन फील्डच्या वरून अप्रतिम फटका, पुला पॉवरफुल बॉल चाललाय स्क्वेअर लेग सीमा पार. हा येतोय दर्जेदार आसमानी टोला षटकार. टाकला जातो आमच्यावरती की बोलावंच लागतं. बोलत यार, हा बॉल देखील इनफील्डच्या वरून हुक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल ड्रॉप. तिमीर डोळ्यात आली असेल तिमीर, सूर्याची किरण भरपूर भरपूर जास्त प्रभावित त्या वेळेला दुपारचे सत्र. क्रिकेटला अनुकूल वातावरण आपण म्हणू शकत नाहीये कारण उन्हाचा तडाखा बसतोय सर्वच खेळाडूंना. दोन धावा दरम्यान केल्यात कंप्लीट, धावसंख्या दोनने पुढे सरसावली आणि पोहोचले टीमची टोटल 31-31. दुसरं षटक, पहिला चेंडू आला अवांतर आणि त्यावरती आली एक धाव आणि दुसरी अवांतर धाव खऱ्या अर्थानं. या षटकातला दुसरा व्हाईट बॉल हाताळत असताना संजा बोलिंग ट्रॅक वरती, दोन टप्प्यांवरती जर चेंडू हाताळला तर 100 रुपयांचा कॅश प्राइस सागर दादा पाटील यांच्या माध्यमातून. बोलत यार, दरम्यानचा बॉल पुन्हा एकदा इनफुटच्या वरून खेळलेत मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि या वेळेला चुकी होणार नाहीये. मंजितने टिपलाय जेल आणि संपलाय फलंदाचा खेळ. लागणारा धक्का तिसरा, बॅटिंग करत असताना टीम स्वर्गीय सुरेंद्र दादा 11 ला. फटका चांगलाय, काऊ कॉर्नर रिजन मध्ये खेळाडू क्षेत्र ते खाली होत, खेळाडू आलेत मिड विकेट वरून महेंद्र आणि दरम्यानची ही सिंगल. मंदार पाटीलची बॅट अजूनपर्यंत बोलली नाहीये, पहिल्या मॅच मध्ये दोन षटकार आम्ही पाहिले मंदार पाटीलच्या बॅट मधून, पण आता मात्र या सत्रामध्ये या षटकामध्ये अजून एखाद दुसरा मोठा फटका येणं वंचित. मंदारच्या बॅट मधून दरम्यानचा हा बॉल फटका चांगला, लॉंग ऑन क्लिअर केला, बॉल चालला सीमा पार. इट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह सिक्स.
पुन्हा एकदा या वेळेला यष्टीरक्षक बीट झाला सिंगल घेण्याचा प्रयत्न, चोरटी धाव कंप्लीट, वेल रनिंग बिटवीन द विकेट, 39-39 स्ट्रायकर इन वरती बॅट्समन मंदार, षटकाची समाप्ती झाल्या, स्ट्राईक स्वतःकडे ठेवले बॅट्समन सौरभने आणि धावसंख्या दाफल करते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 39 फॉर द लॉस ऑफ 3 आफ्टर 3 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या दाफल करते 39 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करते पूर्वार्धामध्ये टीम सुरेंद्र दादा 11 या षटकामध्ये पाहिलं तर तब्बल 19 धावा खर्च केल्या संजू ने, पहिले षटक गणेश महागड जिथे धावा आल्या 10 8 आल्यात, इकॉनॉमिकल राहिलं होतं, तुषारच्या षटकामध्ये 13 आणि महागड षटक संजूचं 19 तिथे आल्या, पहिला बॉल स्लॉग ओव्हरचा अंतिम ओव्हरचा आणि दरम्यानचा हा बॉल थांबले त्यानंतर फटका एक्झिक्यूट केलाय डीप फाईन लेग सीम अपार, येतोय हा दमदार चार चौकाराच्या मदतीने, धावफलक फुलतय बहरतय, येतोय 43 वरती पहिले जोडी राजा पक्षाला तोडच नाही ऐकड ठाण्या नव्हे मस हाय राजा पक्षाला तोडच नाही ऐकड ठाण्या नव्हे मस हाय नक्कीच राजा पक्षाला तोडत नाही, रायगड ठाण्यास फेमस आहे खऱ्या अर्थानं फेमस झाल्यात, आकाश दादा आणि सुनील नाना यांचे बैल आहेत, बैल जोडी आहे गोलिवली प्रचलित आहेत चकड्यामध्ये अड्ड्यामध्ये सध्याच्या घडीला, अनेक शर्यती जिंकल्यात ते देखील भरपूर चांगले प्रदर्शन त्यांचं देखील चकड्यामध्ये राहिलंय, दरम्यान वळूया मैदानाच्या दिशेने गोलंदाज विशाल बॉलिंग ट्रॅकवरती हाफ ट्रॅकर पिक केला इनफील्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत मागे वळून झेल टिपणं थोडस कठीण, बॉल चाललाय 3 क्षेत्ररक्षकांना बीट करून सीमा रेषेच्या पलीकडे डीप फाईन लेग बाउंड्री लाईन क्लिअर करून बॉल चालला सीमा पार, आणखीन 4 चौकार सुनील दादाची बैल जोडी सुनील दादाची बैल जोडी राजा थँक्यू निर्भय, धावसंख्या धावपूल करती 47 आहे 47 4 चेंडू शिल्लक 2 चेंडू 2 चौकार आलेत विशालच्या विरोधात, स्ट्रायकर इन वरती बॅट्समन सौरभच्या बॅट मधून, सौरभ साठी हा बॉल पुन्हा एकदा लाईन खराब तुटून पडलाय तुटून पडलाय सौरभ अक्षरशः 48 जणू काय अनेक दिवस उपाशी राहिलेला वाघ ज्या प्रकारे शिकार करण्यासाठी एखाद्या शिकारवरती तुटून पडतो तशा प्रकारे गोलंदाजावरती तुटून पडल्यात, विशाल वरती प्रति हल्ला चढवला गेलाय इनफील्डच्या वरून बॅट मधून साऊंड भरपूर चांगला आणि धावा देखील तितक्या चांगला मिड विकेट क्लिअर केलाय आणि बॉल चालला प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये इन टू द क्राऊड आउट ऑफ द पार्क, इट्स ह्यूज अँड मॅसिव्ह सिक्स बघा मैदानावरती फोन अलाउड नाहीतर तुमच्या टीमला 2 धावांची पेनल्टी असेल, बघा डीपीएल असले तरी नियम कठीण कडक आहेत, हा बॉल इथे क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट पॉइंट लेगला लहानग्या हाताने झेल टिपला आणि फलंदाज मात्र दोन बाद झाला सौरभची खेळ समाप्त,
नंतर धावफलकावरती जर पाहिलं तर धावा लागल्या तब्बल 60 ऑन स्कोर कार्ड 61 धावांचं लक्ष दरम्यान उभं केलं टीम स्वर्गीय सुरेंद्र दादा 11 ने, ते म्हणजेच ओंकारेश्वर 11 या संघासमोर. आणि ओंकारेश्वर संघाचे जेन्युइन ऑलराउंडर कीर्ती कुमार आनंद घेतात माझा इन ऍक्शन नाहीत, कारण 36 ते 37 खेळाडू तब्बल आहेत आणि 38 उभा राहिला असता, पण त्यांनी थोडस रेस्ट घेतलंय उन्हाचा तडाखा कमी झाल्यानंतर. कीर्ती कुमार इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतील. आणि दरम्यान धावसंख्या धावफलकावरती 60-61 च लक्ष उभं केलंय टीम सुरेंद्र दादा स्वर्गीय 11 ने ओंकारेश्वर 11 या संघासमोर. आणि काय घडतंय काय बिघडतंय असं धावतो वर्णन घेऊन येणार पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये सर करंजी काळंदांनी. मी तुर्तास थांबतो, तुम्ही कुठेही जाऊ नका, डीपीएल चा आनंद घेत राहा. 7वं पर्व या स्पर्धेचं डायगरची एकी धीरज दादा इन ऍक्शन सकाळच्या सत्रामध्ये नव्हते पण आता आलेत कामावरती असतील. येस टीम टोटल 60 आणि टॉस साठी याचा दोन्ही टीमचे कॅप्टन अर्जुन 11 आणि जिज्ञा 11 दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी. तर मी तुर्तास थांबतोय, तुम्ही कुठेही जाऊ नका, डीपीएलचा आनंद घेत राहा. आणि कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा ऐकूया व्हॉइस ऑफ एड्युटने आणि व्हॉइस ऑफ धुंबिवली करणजी काळन यांचा एक सुमधुर आवाज. थँक्यू.
तर चला सुरुवात करायची लगेच सामन्याला सुरुवात दोन्ही संघांना शुभेच्छा पुन्हा एकदा. पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर वाईड बॉल अवांतर घोषित केला पंचांनी. धावसंख्या पहिली धावफलकावरती संघाचा सांघिक काउंट ओपन करत असताना अवांतरच्या स्वरूपात ओंकारेश्वर टीम बॅटिंग करताना हॉलआउटचं संकट ओंकारेश्वर संघासमोर चुकीने देखील येणार नाहीये, कारण 24 बॉल वरती 24 विकेट देखील पडले तरी त्यांच्याकडे तब्बल 10 ते 15 खेळाडू पेंडिंग असतील. आणि डीपीएलचा नियम आहे जोपर्यंत खेळाडू संपत नाही तोपर्यंत टीम ऑल आउट नाही. टॉस साठी यायचं आहे, चला जितना 11 टीमचे कॅप्टन आणि अर्जुन 11 दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी लगेच शेवटचा आणि ऑफिशियल कॉल. दरम्यानचा बॉल चांगला फटका इनफील्डच्या वरून आउटफील्ड फास्ट चेंडूला थांबवणं कठीण आणि बॉल अखेर जातोय सीमारेषेच्या पलीकडे चौकार. काळेन यांनी थोडासा आराम घेतला, रेस्ट करतात, जेवणाची वेळ झाली होती त्यांची. दरम्यानचा बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न इनफील्ड क्लिअर केली आहे, मिड ऑफ क्लिअर करून बॉल चला लॉंग ऑफच्या दिशेने. मंदार पाटील धावत आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्यांना मिळालं होतं आणि त्यांनी मात्र क्षेत्ररक्षणाचा दर्जा जपलाय. आउटफील्ड मध्ये आज काय त्यांनी दाखवलंय क्षेत्ररक्षण, भरपूर मोठी जबाबदारी त्यांच्यावरती रेग्युलर क्रिकेट टीम मध्ये असते. बॅटिंग देखील तितकीच धडाकेबाज. बॉल यार दरम्यानचा हा बॉल भरपूर चांगला, इथे मात्र फलंदाज बाद बॅटला स्पर्श करून जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन, पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम ओंकारेश्वर 11 ला. कॅमेरामॅन आपण देखील सहजर असं, एक षटक समाप्तीनंतर आपल्याला टॉस बॉक्स कव्हर करायचा आहे. कुणाल दादा थोडं लक्ष द्यायचं, जर षटक समाप्त झाल्यानंतर जरा आमचा टॉस बॉक्स कव्हर करा जिथे टॉस होईल. सागर दादा रेडी आहेत, उमेश दादांच्या शुभ हस्ते टॉस होईल. जिज्ञा 11 विपक्ष अर्जुन 11 दोन्ही टीम मध्ये नेक्स्ट मॅच मोठी लढत, दोन्ही संघ इथून मात्र जिंकून आल्यात. हवा वाऱ्याचा वेग वाढलाय, लेफ्ट हँड बॅट्समन साठी अनुकूल हवा आहे, राईट हँड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहेत. हवेच्या विरोधात फटके खेळतील का, ताकद आहे का तितकी. इथे बॉल खाली राहिला पुन्हा एकदा, भरपूर चांगली गोलंदाजी मात्र तुम्हाला पाहायला मिळते. षटक एक चेंडू शिल्लक आहे, अंपायर पहिला बॉल वाईड आलाय, त्यानंतर चौकार डबल विकेट डॉट डॉट येस हरकत नाही, टॅली केली नव्हती गुणलेखकाने, हरकत नाही आहे, एक सिंगल आहे. अशा प्रकारे षटक समाप्त आणि हरकत नाही आहे, बघा चुका माणसाकडून होतात, चुकी झाली आहे. येस विशाल ची एक सिंगल टीम टोटल मध्ये आम्ही ऍड केली नव्हती, सो ती एक सिंगल धावसंख्या धावफलकावरती जर तुम्ही पाहिली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आज टॉस झाला, टॉस जिंकला टीम अर्जुन 11 ने आणि निर्णय त्यांचा प्रथम बॅटिंग करण्याचा आहे का बॉलिंग करण्याचा ते सांगतील. दरम्यान पहिले षटक समाप्त, धावफलकावरती धावा 8 रोनीचं पहिलं षटक, टीट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर, तर म्हणजेच गणेश षटकामध्ये कारण आपण पाहिलं तर तब्बल 8 डावा खर्च झाला होता, त्याला प्रत्युत्तर देत असताना इथे देखील 8 डावा खर्च केला, एक गडी बाद केला. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये, स्पीडअप करायचं, चला क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे.
अतिरिक्त वेळ खर्च होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. दीपू दादांची आरामाची वेळ झाली त्यामुळे सोफ्यावरती आराम करतात. जर व्यासपीठावरती कॅमेरामॅन असते ना तर नक्कीच ते छायाचित्र आम्ही टिपले असते आणि टेनिस क्रिकेट 7117 वरती ते अपलोड देखील झाले असते. तर अर्जुन इलेव्हन टीमचे सर्व खेळाडू व्यासपीठाच्या लेफ्ट साइडला यायचं आणि राईट साइडला जिज्ञा इलेव्हन टीमचे सर्व खेळाडू यायचं. जिज्ञा इलेव्हन आणि अर्जुन इलेव्हनचे डाव्या बाजूला आणि जिज्ञा इलेव्हनचे उजव्या बाजूला दोन्ही टीमचे खेळाडू या लवकर. समोरच्या एंडकडून गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार. पहिला बॉल वीरेंद्रचा पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी आणि खाली राहिला. व्हाईट यॉर्कर खऱ्या अर्थाने म्हणू शकत नाही कारण उसळी होती चेंडूमध्ये. गुडलेन स्पॉटचा थोडासा पाठी चेंडू ठेवला होता. दरम्यानचा हा बॉल आला डॉट बॅट्समन बीट. निर्धाव चेंडू धावसंख्या धावफलकावरती 60-61 करायचे त्याला अनुसरून 8 झाल्यात. त्याला अनुसरून आता बॅटिंग करणं गरजेचं आहे. आणखीन एक चांगला चेंडू बॉडी लाईन वरती आला आत आला पडल्यानंतर. यावेळेला इन स्विंगर पहिला आउट स्विंगर दुसरा इन स्विंगर दोन्ही बाजूंनी चेंडू वळवण्याची क्षमता आहे असं सांगत असताना वीरेंद्र अनुभव भरपूर महत्वाचा. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. टॉप एज अँड टेकन बाय द विकेट कीपर अन्ना द विकेट डाऊन लागतोय. आणखीन एक धक्का बॅटिंग करत असताना टीम खेळाच्या उत्तरार्धामध्ये ओंकारेश्वर इलेव्हनला लागणारा हा धक्का दूसरा. पहिली धावफलकावरती 8 वरती स्थगित. धावफलक 3 चेंडू मध्ये एकही धाव खर्च करत नसताना एक गडी बाद गेला वीरेंद्रने. इकॉनॉमिकल अचूक भेदक आक्रमक गोलंदाजी अटॅकिंग बॉलिंग. खालची कडा ऑन साइड ला टर्न केला. नॉन स्ट्रायकरीन वरती धोक्याची घंटा. बॉल कलेक्ट झाला असता तर विकेट जरूर मिळाली असती. पण जर तर क्रिकेटमध्ये पाहायला गेलो तर महत्व आहे देखील आणि नाही देखील. कारण जर तर अनुमान लावणं थोडं कठीण आणि जर तर अनुमान लावून देखील क्रिकेट खेळावं लागतं. त्यामुळे हा बॉल ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज टू एज वरती बॉल आणि झेल ड्रॉप. अनुमान जजमेंट चुकलं आणि दरम्यानचा हा झेल ड्रॉप. डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न केला होता. यष्टा तर उद्ध्वस्त झालेल्या दिसतात स्ट्रायकर एंडवरच्या. तर अर्जुन इलेव्हन टीमचा फायनली डिसिजन आलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अंपायर किती धावा आल्यात या बॉल वरती? एकच आल्या. येस दोन आल्यात. ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफ ला क्षेत्ररक्षक आहेत आणि विकेटचं पतन. टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. लागणारा धक्का तिसरा. बॅटिंग करताना टीम ओंकारेश्वर इलेव्हनला.
आहेर येतो हा देखणा दर्जेदार पहिल्याच बॉल वरती स्वागत करणारा हा सौकार. कौतुक करावं लागेल रोनीचं गणेशचं. डीपेल म्हटलं की अनेक नवे चेहरे समोर येत असताना सातत्याने. दरम्यानचा व्हाईट बॉल अवांतर धाव टीम टोटल 16 दरम्यान बाहेर आले ऑफ स्टिकच्या आणि त्यानंतर ऑन साइड ला टर्न केलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणखीन एक दिमाखदार फटका. चार धावा मिळतील. बॉल चाललाय सीमा पार चौकार. एकसष्ट करायचे असताना 20 धावफलकावरती लागलेले आहेत. त्यामुळे अजूनही 41 धावा करणं गरजेचं आहे. सौकाराच्या मदतीने 20-20 ओम्स कोकाट आदित्य गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा ओवर द विकेट. खालची कडा ऑन साइड ला टर्न केला. क्षेत्ररक्षक तिथे पाहिलं तर उपस्थित होते अगदी ज्युनियर पांड्या आहेत. तीन लहान मुलं आहेत लाईन मध्ये उभत हाईट वाईज. चार वर्षाचा एक खेळाडू असेल. चार ते वय वर्ष चार ते पाच असेल. डीपीएल ही जत्रा आहे डायगरची. ओळख आहे डायगरची आणि त्याचा आनंद वय वर्ष 4 ते 40+ सर्व खेळाडू घेतात. अगदी वय वर्ष 4 ते 5 असेल पण उन्हाच्या तडाक्यामध्ये क्षेत्ररक्षण करतोय तो लहान खेळाडू आणि खुश देखील आहे आणि अपील देखील त्याने केली आणि फिंगर अप विकेटचं पतन बॅट्समन आउट. लागणारा आणखीन एक धक्का ओंकारेश्वर 11 टीमला. सेवन ओन्स कोकाट 27 लागल्या आहेत धावफलकावरती. लॉफ करायचा होता ऑफस्टिकच्या बाहेर आले होते. ऑन साइडला टर्न करायचा होता. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत फर्स्ट स्लिप मध्ये. दरम्यानची चिकित सिंगल धावसंख्या कंप्लीट 28 तीन षटकांची समाप्ती.
अड्ड्यामध्ये 21 लाखाचा मथुर बैल आहे, किती सीसीचा ते कळत नाही, वाराच्या वेगाने धावतो प्रतीक मात्रे आमचे सिंगर नक्कीच देसाईचे, त्यांच्या मधुर आवाजामध्ये गायलेलं गीत सोनाली भुईरची साथ भिवंडीचे। स्पीड मीटर लावावं लागेल जेव्हा पुढची शर्यत असेल मथुरची। जितू पाटीलने जेल टिपला तर रोशन भाई यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइस। मंदार गोलंदाजी मार्ग वरती सुशील दादाने हैराण आणलंय, सकाळपासून 12 ते 14 वेळा सांगायला लागलं सत्कार करायचा। माहितीसाठी सांगतो तब्बल 39 खेळाडू आहेत, नावं कोणाची आणि किती लिहिणार हा प्रश्न। दरम्यानचा आज चौकार सेलिब्रेशन करताय जणू काही मॅचच्या भरपूर जवळ आहेत, आनंद घेता खऱ्या अर्थानं, घेतलाही पाहिजे आपल्या गावाची लेखी। वर्षातून एकदा 365 दिवस आपण वाट पाहतो या दिवसाची, या 2 दिवसांची, लहान मुलांपासून मोठे माणसं ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक एकत्र येतात आणि या स्पर्धेचा आनंद घेतात। दरम्यानचा हा सलगचा हा दुसरा चौकार। शेवटचा बॉल असेल, शेवटचा चेंडू मॅच थांबवायची अंपायर। सुरू करू शकता आपण, मजा घ्यायची आहे बघा, आनंद दीपू आता 2 दिवस आपली स्पर्धा असते, वाट पाहतो पण 365 दिवस आणि त्यातून येणारे 2 दिवस डायगर गावाची जत्रा आनंद आणि इथे क्षेत्ररक्षक आहेत। चांगला फटका, सामना संपलाय आणि ही मॅच इथून जिंकली आहे टीम स्वर्गीय सुरेंद्र दादा 11 ने। बिग कॉंग्रॅच्युलेशन टीम सुरेंद्र दादा 11, आणि मॅच जरी हारली तरी सेलिब्रेशन इथे मात्र ओंकारेश्वर 11 संघाचा पाहायला मिळत आहे।